मी लहान लेकरावर हात उचलत नाही. आदित्य ठाकरेंना आमदार गायकवाडांचे प्रतिउत्तर. आदित्य ठाकरे हे शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना आमदार संजय गायकवाडांच्या चून चून के मारेंगे या वक्तव्यावर त्यांनी आमदार गायकवाड यांना आवाहन केले होते. त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले असून, मी लहान मुलांवर आजपर्यंत कधीही हात टाकलेला नाही आणि टाकणार नाही. आदित्य ठाकरे हे लहान असताना मी त्यांना खांद्यावर घेतले होते. आम्ही ठाकरे कुटुंबियाचा आदर करतो, त्यामुळे त्यांनी जरी हाणामारीची भाषा केली असेल तरी मी तशी भाषा करणार नाही, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय. आणि आपण जे चुनचुन के मारेंगे असा इशारा दिला होता तो अतिशय खालच्या दर्जात टीका करणाऱ्या स्थानिक नेत्यांना दिला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रामध्ये मी अनेक ठिकाणी पाहतो की शिवसेनेचे काही नेते सारखं माझं नाव घेऊन यांचे आमदार चुनचुन के मारेंगे अशी भाषा वापरतात, त्याच्यावर कारवाई होत नाही. मी हे वाक्य बोललेलो आहे याच्यावर मी काही पटत नाही. पण मी कोणाबद्दल बोललो? जे स्थानिकचे लोक गलिच्छ भाषांमध्ये आमचा उल्लेख करतात, जे आम्हाला खालच्या भाषेमध्ये बोलतात, जे आमची टिंगल टवाळी करतात, आम्ही आणि जे लोक अतिशय म्हणजे ज्याला शब्द उरत नाही अशा प्रकारे बोलतात, आम्ही अशाबद्दल त्या ठिकाणी बोललो. आणि आम्ही बोललोच नाही तर आम्ही ते करून पण दाखवणार. आता काल आदित्य साहेब आले, आदित्य साहेब बोलले की मी बुलढाण्यात चाललो, चुन चुन के मानवाला माझा चॅलेंज आहे की त्याने वन बाय वन माझ्याशी आता खेळावं. आता मला सांगा की मला आठवते 2002-2001 दरम्यान मी आदित्य साहेबांना उद्धव साहेब असताना लोणारच्या सरोवरावर मी खांद्यावर त्यांना घेऊन गेलो होतो. ठाकरे परिवाराचा म्हणजे बाळासाहेबांचे नातू आणि त्यांच्या मुलाचा आम्ही आदर त्या ठिकाणी करतो, पण आदर करतो. पण आज त्यांनी काल जी काही भाषा वापरली तर मी कधीही लहान लोकांच्या अंगावर हात आजपर्यंत टाकलेला नाही आणि टाकत नाही. माझी ओळख आहे की मी अन्यायाच्या विरोधात लढत आलो आणि मी माझी टक्करही खूप मोठमोठ्या लोकांशी मी दिलेली आहे. त्याच्यामुळे आदित्य आणि हे सगळ्या विषय माझ्याकरता खूप लहान आहेत आणि अशा लोकांशी मी भांडणं किंवा मारामाऱ्याची भाषा त्यांनी जरी केली असेल तर मी ती करत नाही.